गुड मॉर्निंग बेटा। हाँ गुड मॉर्निंग। चला बेटा, अपन आता तीसरा चैप्टर शुरू करना रहो, प्राकृतिक रचना व जल प्रणाली। ठीक है, प्राकृतिक रचना आणि जल प्रणाली। बेटा थोड़ा सा माइक आहे ना, थोड़े से ऑफ करून ठेवा, तो असा एकदम ही करून राहिलेला आहे थोड़ा। ठीक है, माइक ऑफ करा। चला प्रश्न उत्तर काढा, थोड़ा सा ओपन केला का बुक। हाँ हाँ काय पहिला प्रश्न बेटा त्याच्यात? पहिला प्रश्न, हाँ 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 अचूक पर्याय निवडा आणि त्याच्यातून काय बरोबर वाक्य निवडायचे आहे, बरोबर आहे ना? हाँ, अचूक पर्याय म्हणजे काय बरोबर, आपल्याला दोन चार पर्याय दिले राहतील आणि त्यातून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे आणि वाक्य काय बरोबर पूर्ण करायचे किंवा लिहायचे आहे। पहिला काय बेटा? हाँ, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग। आता बघा, पहिला ऑप्शन काय आहे? उच्च भूमीचा आहे, मैदानी आहे, पर्वतीय आहे आणि विखंडित आहे। तर ब्राझीलचा जो भाग आहे, त्या ब्राझीलमध्ये दोन तीन गोष्टी आहे महत्वाच्या। एक कोणता बेटा? गियाना उच्च भूमी, ब्राझीलची उच्च भूमी नकाशा पाहा वाटल्यास। हा, आणि मधामध्ये काय गेलेलं आहे? अमेझॉन नदी, बरोबर आहे, अमेझॉन नदी। थोडासा माइक ऑफ कर, थोडा बेटा आवाज येणार जास्त। केतन म्युझिक येऊन राहिला। हा थोडा माइक ऑफ कर बेटा, एकदम म्युझिक ऑफ कर। हा, तर ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा जो आहे, तर ब्राझीलमध्ये दोन उच्च भूमी आहे, एक गियारा उच्च भूमी वर आहे आणि साईडला काय बरं मधामध्ये काय बरं अमेझॉन भूमी आहे, अमेझॉनच, हा अमेझॉन नदी आहे तिच्या एक प्रदेश आहे आणि नंतर उच्च भूमी आहे ब्राझीलची। याच्यानंतर काय बरं थोडंसा अजस्त्र कडा वगैरे आहे आणि मग किनारी आहे, बरोबर आहे। तर ब्राझीलचा जो भाग आहे मेन, तो आहे आपला ब्राझीलच्या उच्च भूमीने व्यापलेला, ब्राझीलच्या उच्च भूमीने। तर उत्तर काय राहील बरं आपला? ब्राझील, हा उच्च भूमीचा आहे आपला हा त्याचा उत्तर राहील। तर ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापलेला आहे? उच्च भूमीने व्यापलेला आहे, आपल्याला असं आन्सर द्यावं लागेल। ठीक आहे, नेक्स्ट। भारताप्रमाणे ब्राझील मध्ये सुद्धा काय आहे बेटा? उंच पर्वत आहे, प्राचीन पठार आहे, पश्चिमायनी नद्या आहेत आणि बर्फाच्छादित डोंगर आहे, बरोबर आहे। तर याचे उत्तर काय बरं? प्राचीन पठार आहे, कारण उंच पर्वत भारत पहा, ब्राझीलमध्ये 300 मीटरच्या वर काय बरं फार कमी पर्वत आहे त्या ठिकाणी, म्हणजे 300 मीटर उंचीचेच पर्वत आहेत ब्राझीलमध्ये, बरोबर आहे। भारतामध्ये कम्पॅरिझन मध्ये कशा पर्वत आहे? 8-8 हजारी पर्वत आहे। किती आहे? 8-8 हजारी पर्वत आहे। 8 हजारी पर्वत भारतामध्ये आहे, 11 हजारी पर्वत आहे भारतामध्ये, असे उंच पर्वत मात्र ब्राझीलमध्ये नाही। उंच पर्वत आहे का? नाही। बघा, पश्चिमवाहिनी नद्याची गोष्ट केली तर ब्राझीलमध्ये आहे पश्चिमवाहिनी नद्या, ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आहे, परंतु आपल्या भारतामध्ये पश्चिमवाहिनी नद्या नाही। फक्त काय बरं नर्मदा तापी नदी सोडल्या तर साधारणतः पश्चिमवाहिनी नद्या नाही आहे, नर्मदा तापी पश्चिमवाहिनी नद्या आहे, पण लक्षात ठेवा। आणि बर्फाच्छादित चेतन का बरं रे?
आवाज वगैरह बड़ा जास्त डिस्टर्ब होईल म्हणे. माईक ऑफ कर, तू फक्त ऐकत राहा. तू माईक ऑफ करून टाक, ठीक आहे. नंतर बघा, बर्फाचे ते डोंगर नाही आहे भारतामध्ये. आपण काश्मीर, जम्मू काश्मीर, लडाखचा वगैरे भाग पाहिला तिकडे, तर बर्फाच्छादित डोंगर आहे. काय आहे? बर्फाच्छादित डोंगर. चेतन माईक ऑफ कर बेटा, पूर्ण ऐकायला येणार नाही. हा तर काय बरं, अमेझॉन नदीचे बघा, तर बर्फाचे डोंगर म्हणजे काय बरं, भारतामध्ये आहे बर्फाचे डोंगर, पण मात्र आपल्या ब्राझीलमध्ये बर्फाच्छादित डोंगर नाही. लक्षात ठेवा, बर्फाचे डोंगर नाही आहे, आणि म्हणून आपल्याला प्राचीन पठार ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, काय म्हटलं मी, ब्राझीलचे प्राचीन पठार हा ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न, अमेझॉन नदीचे खोरे बरोबर आहे का? हा, अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः अवर्षणग्रस्त आहे. हा तर बघा बेटा, अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः, आता अमेझॉन मध्ये काय बरं, 12 महिने पाऊस पडत आहे ना, बरोबर आहे. तर अवर्षणग्रस्त राहणार का? बरोबर आहे, त्या ठिकाणी पाणी कमी पडणार नाही आहे, बरोबर आहे. अवर्षणग्रस्त बघ, बघा दलदलीचे आहे हे, बरोबर आहे. दलदल आहे त्या ठिकाणी, सुपीक आहे त्या ठिकाणी, सुपीक आहे पण जंगल आहे, बरोबर आहे. पण सगळं वातावरण जर पाहिलं, सगळ्यात मोर करेक्ट जर आपण पाहिलं, तर मानवी वस्ती प्रतिकूल आहे. कारण का बरं, अमेझॉन नदीचे खोरे मानवी वस्तीत प्रतिकूल का बरं आहे? एक तर दलदल त्या ठिकाणी आहे, भरपूर घनदाट अरण्य आहे. काय म्हटलं, घनदाट अरण्य आहे. शिवाय काय बरं, त्या ठिकाणी काय बरं, मानव वस्ती नाही आहे. कारण का बरं, दलदल आणि घनदाट अरण्य आणि तिथलं दुपारनंतरचा पाऊस दररोज, यामुळे एकंदर काय बरं, एकंदर काय बरं, त्या ठिकाणी दलदलीचं मानवाच्या राहण्याच्या राहण्यासाठी प्रतिकूल वातावरण तयार झालेलं आहे, आणि म्हणून आपण काय बरं, मानव वस्ती प्रतिकूल हे ऑप्शन निवडणार आहे. कारण की हा सर्व समावेशक आहे, सर्व काय बरं, समावेशक आहे. ठीक आहे, हा. नेक्स्ट बघा, अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत पहिला ऑप्शन काय बेटा, त्रिभुज प्रदेश आहे. दुसरा, त्रिभुज प्रदेश नाही आहे. दुसरा नंतर, विस्तीर्ण खाड्या आहेत. नंतर, मासेमारी व्यवसाय केला जातो. बघा, यातले बरेचसे ऑप्शन करेक्ट आहे, पण एक आगळं वेगळं जे ऑप्शन आहे बघा, लक्षात ठेवा. आपल्याकडे गंगा नदी आहे, मोठी नदी आहे, बरोबर आहे. आणि गंगा नदीमध्ये एक वैशिष्ट्य आहे बघा, लक्षात ठेवा. ही ठिकाणी मोठी नदी आहे, पण जगातील मोठा, सर्वात मोठा, त्या ठिकाणी काय बरं, सुंदरबन तयार झालेला आहे, त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे, बरोबर आहे. परंतु अमेझॉन ही नदी खूप मोठी आहे, अवाढव्य जंगल, म्हणजे गंगा नदीपेक्षाही मोठी आहे, गंगा नदीपेक्षाही मोठी आहे. पण झालं काय नेमकं, की मोठी असल्यानंतरही पाण्याचा प्रवाह खूप आहे. पाण्याचा काय बरं, प्रवाह किती आहे, खूप आहे.
त्यामुळे काय बरं ती सोबत जो गाळ आणते वाहून, तर गंगा नदीचा गाळ काय बरं समुद्राच्या काठावर तिचा संत प्रवाह आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी साचून राहत, बरोबर आहे, त्या ठिकाणी काय राहतो साचून राहत. हा, आणि अमेझॉन नदीचा प्रवाह जो आहे तो अतिशय तीव्र आहे, कसा आहे अतिशय तीव्र आहे, त्यामुळे तो जो गाळ आहे तो समुद्रामध्ये आतपर्यंत नेला जातो, समुद्रामध्ये आतपर्यंत नेला जातो. आणि आतपर्यंत नेल्यामुळे काय बरं त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झालेले नाही, हा एक वैशिष्ट्य, आगळं वेगळं वैशिष्ट्य या अमेझॉन नदीबद्दल आहे. तिथे बेट तयार झाली, कारण काय बरं तो गाळ काय बरं खूप पुरामध्ये नेलेला आहे, बरोबर आहे, किनाऱ्यावर नाही साचवला, समुद्राच्या किनाऱ्यावर नाही साचवला, बेट तयार झाले, परंतु त्रिभुज प्रदेश प्रवाहाच्या तीव्रपणामुळे त्या ठिकाणी मात्र तयार झालेला आहे, हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे अमेझॉन नदीचं. लक्षात आलं बेटा, तर त्रिभुज प्रदेश नाही, ऑप्शन काय राहणार, त्रिभुज प्रदेश तयार त्या ठिकाणी झालेला नाही, आणि म्हणून लक्षात ठेवा मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही, हे त्याचा आन्सर राहील महत्वाचा, बरोबर आहे. नंतरचा पाचवा बघा काय आहे, नंतरचा क्वेश्चन आहे का, हा वाच, हा, अरबी समुद्रातील, हा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही, अरबी समुद्रामध्ये काय बरं बेटे आहे, आणि दुसरा सागर कोणता आहे आपल्या बाजूला पुन्हा एक अरबी समुद्र, दुसरा, आणि दुसरा कोणता आहे बंगालच्या उपसागर, करेक्ट. अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहे, मॅप लक्षात ठेवा समोर महत्वाचं आहे, अरबी समुद्रामध्ये कोणती बेटे आहे, लक्षद्वीप बेटे, कोणती बेटे आहे लक्षद्वीप बेटे, बरोबर आहे, ती लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोणती बेटे आहे, अंदमान निकोबार बेटे, व्हेरी गुड, अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरामध्ये आहे, व्हेरी गुड. लक्षात ठेवा जी अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, लक्षद्वीप का म्हटला गेलेला आहे, 1 लाख, द्वीप म्हणजे वर आलेला भाग, पाण्याच्या वर आलेल्या भागाला द्वीप म्हटला गेला आहे, असे द्वीप किती मानल्या गेले त्या ठिकाणी 1 लाख मानल्या गेलेले आहे, परंतु जस्ट कशा बरं पाण्याच्या थोड्या वर आहे, फक्त 2-3 मीटर उंचीवर आहे, किती वर आहे 2-3 मीटर उंचीवर आहे, लक्षात ठेवा पाण्याच्या वर. तर काय झालं समुद्रातील जे किळे आहे, किळे प्रवाळ नावाचे कीटक असतात समुद्रात, ते त्यांनी काय बरं त्या ठिकाणी आले, जमा झाले आणि मरण पावले त्या ठिकाणी, आणि अशा तऱ्हेने काय झालं जे द्वीप आहे ते पूर्ण कशाने कव्हर झालेलं आहे, प्रवाळ कीटकांनी, कशाने झालेला आहे प्रवाळ कीटकाच्या संचयनामुळे, ते काय बरं ते द्वीप आहे जे त्या पहाडाचे वरचे टोक आहे ते काय झाले झाकल्या गेलेले आहे, आणि म्हणून त्यांना प्रवाळ बेटे असे म्हणतात, काय म्हणतात प्रवाळ बेटे. हा चला रिव्हिजन म्हणून आपण याची घेऊ, ब्राझीलचा सर्वाधिक उंच भाग कशाने आहे, उच्च भूमीचा आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे, बरोबर. अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः, व्हेरी गुड, अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे, या नदीच्या मुखालगत, व्हेरी गुड, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही. हाँ चला क्वेश्चन 2 काय है बेटा पहा वाजबर, हाँ बोल वाज, हाँ अरवली पर्वताच्या पायथ्याशी
बुंदेलखंडचे पठार आहे की माळवाचे पठार आहे का मेवाडचे पठार आहे का दख्खनचे पठार आहे असा तो भाग आहे, बरोबर आहे ना। हा आता सांगा बरं कोणते पठार आहे, मेवाड आहे की माळवा आहे का? सांगितलं मेवाड तुम्ही, हा कोण सांगितलं ना, मी सांगितलं का? हा हा आहे ना, तर मेवाड पठार आहे, मेवाडच पठार त्या ठिकाणी आहे, अगदी पायथ्या सोबत आहे, काय बरं पायथ्या सोबत आहे। बाकी ठिकाणी माळवा पठार म्हटलं गेलेलं आहे, माळवा पठार दूर आहे पण पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे। बऱ्याच सोर्स मध्ये माळवा पठार म्हटलेला आहे पण माळवा पठार चूक आहे बेटा, माळवा पठार थोडस दूर आहे। नकाशा पाहिलं तर आपण विचार करा, अरवरीच्या बिलकुल पायथ्याशी पठार आहे, हे थोडस लक्षात घ्या। हा नेक्स्ट काय आहे, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा। काय पहिला प्रश्न आहे बेटा, काय म्हटलं, ब्राझील प्राकृतिक रचनामधील फरक सांगा। तुम्ही व्हिडिओ पाहिला का बेटा, थोडस बेटा व्हिडिओ पाहिला का माझा, ना व्हिडिओ पाहिला की नाही पाहिला, कोणी कोणी पाहिला बरं व्हिडिओ सांगा बरं माझ्याला। कोणी कोणी पाहणार व्हिडिओ माझ्याला माहित आहे का, मी व्हिडिओ, अच्छा मी व्हिडिओ कुठे टाकला माहित आहे का, ये ऐप में लास्ट में जो स्टडी मटेरियल ऊपर में जो रहता है स्लाइड करना पड़ता है उसको, जहां से आप स्टूडेंट ज्वाइन हुए हो वहां ही आते ऑप्शन, ऐसे स्लाइड करना पड़ता है, लास्ट में आता है स्टडी मटेरियल, क्या आता है स्टडी मटेरियल, और वहां लिंक है, और कुछ दिन के बाद में अपन सेकंड चैप्टर पे टेस्ट कम डालने वाले हैं। क्या डालने वाले हैं, टेस्ट, हाँ समझ लगा, टेस्ट पर टाकना रहा अपन, टेस्ट पर तुझे सोवाची है ठीक है। थोड़े से माइक ऑफ करा, हाँ तुम्हारा थोड़ा जास्त माइक ऑफ करा, थोड़े से आंसर द्यायच्या वेळेस सुरू करा, बाकी माईक ऑफ करा, तुमच्या छोटा मोठा आवाज पण होऊन राहिलेला आहे तो, हा माईक ऑफ कर बेटा थोडसा। चेतन, चेतन हा नेहा थोडस कावरे, नेहा थोडस घरच्या गोष्टी नाही आल्या पाहिजे असं पहा। बघा भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा, तर भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि त्याचा फरक सांगायचा आहे, प्राकृतिक रचना कशी आहे त्याबद्दलच्या। तर बघा भारताची प्राकृतिक रचना आहे त्याच्यामध्ये पाच काय बरं भाग पाडले गेलेले, पाच विभाग। पहिला उत्तरेकडे हिमालय, सर्वात वर कोणता, जम्मू काश्मीरचा भाग वगैरे घेतला तर हिमालयाचा भाग आहे। दुसरा जो भाग आहे उत्तर भारतीय मैदानाचा भाग आहे, जो गंगा नदीचे खोरे, सतलज नदीचे खोरे, तिकडे पंजाब राजस्थान पासून जो भाग सुरू होते, दिल्ली उत्तर प्रदेश बिहार वगैरे पश्चिम बंगाल वगैरे, हा जो आहे हा पूर्ण तिकडे आसाम पर्यंत वगैरे, हा आहे उत्तर भारतीय मैदानाचा भाग। त्यानंतर आहे द्वीपकल्प, आपण महाराष्ट्र पठाराचा भारताच्या भागाचा असा निमूर्त आलेला आहे आणि तो काय बरं हिंदी महासागरामध्ये गेलेला आहे, या भागाला अरबी समुद्र आहे, या भागाला काय बरं बंगालचा उपसागर आहे, आणि अशा प्रकारे समुद्रात गेलेला, समुद्रामध्ये गेलेला भाग हा द्वीपकल्प, हा नेक्स्ट तिसरा प्रकार आहे, तिसरा भाग आहे। नंतर बघा अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर याला लागून काय बरं किनारपट्ट्या तयार झालेल्या आहे, काय झालेला आहे किनारपट्ट्या, किनारपट्ट्या म्हणजे काय बरं, हा किनारपट्ट्या म्हणजे काय बरं भारताचा जो पठारी प्रदेश आहे किंवा
पश्चिम घाट, पूर्व घाट म्हणूया, आणि समुद्र याचा मधला जो भाग आहे त्याला किनारपट्ट्या म्हटल्या गेलेला आहे. काय म्हटल्या गेलेला आहे? किनारपट्ट्या म्हटल्या गेलेला आहे. तर हा किनारपट्ट्या तयार झालेला आहे. आणि आणि आताच आपण पाहिलं की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर यामध्ये काय आहे? बेटे आहे. अरबी समुद्रात कोणती बेटे सांगितली ती मी तुम्हाला? हाँ, लक्षद्वीप बेटे मी सांगितलेली होती. तर बंगालच्या उपसागरामध्ये कोणती सांगितली होती मी? अंदमान निकोबार बेटे. मग अंदमान निकोबारच्या शेवटलं टोक कोणतं आहे बरं सांग बरं? काय कोणता? खाली. हा, इंदिरा पॉइंट आहे. त्या ठिकाणी काय आहे? इंदिरा पॉइंट. हा काय बरं? शेवटलं टोक आहे, आपण पाहिलेलं आहे. बरोबर. अशी किती झाली? पाच भाग झाले. किती झाले? पाच. कोणकोणते? उत्तर नाही, पहिले सुरुवातीला उच्चभूमी नाही आहे बेटा, पर्वतीय प्रदेश आहे. त्यानंतर गंगा नदीची खोरे आहे ना, त्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हटला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बरं? जे भारताची उच्चभूमी आहे पूर्ण, त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्प. हा, नंतर काय बरं? पश्चिम घाट, पूर्व घाट आहे, त्याच्या बाजूला सागर आहे, याच्या मधल्या भागाला काय म्हटलं गेलेलं आहे? त्यांनी काय म्हटलं गेलेलं आहे? किनारी प्रदेश, किनारपट्टी. आणि नंतर मात्र काय बरं? द्वीप समूह म्हणजे काय बरं? दोन्ही बाजूला बेटे आहे, त्याला द्वीप समूह असे पाच आहे. आपण हा आता ब्राझील मध्ये काय आपल्याला बघायचं आहे? ब्राझीलच्या आपण जर नकाशा पाहिला तर माझ्याकडे थोडं पुस्तक नाही आहे. उद्याला उद्याला मी पुस्तक अवेलेबल करतो आहे, मग तुम्हाला दाखवायला बरं होईल मला. तर बघा, ब्राझील मध्ये काय झालेलं आहे तर त्याचे पण चार पाच पडलेले आहे भाग, लक्षात ठेवा. तर पहिला जो आहे उच्चभूमी, तुम्ही नकाशा आण ठेवा थोडंसं, तुम्ही पुस्तकामध्ये पहा, ज्यामध्ये मला वाटते पहिल्याच लेसन मध्ये नकाशा आहे, कलर वाला भाग दाखवलेला भाग आहे, त्याच्यावर थोडंसं महत्वाचं आहे. तर जो पहिला भाग जो आहे बेटा माहित आहे का? उच्चभूमी. ब्राझील मध्ये दोन उच्चभूमी आहे. कोणत्या आहे? कोणती सांगते का? ब्राझील मध्ये दोन उंच भूमी आहे. करेक्ट. एक गियाना उच्च भूमी वरच्या भागाला आहे, तर या दक्षिण अटलांटिक महासागराच्या बाजूला ब्राझीलची उच्च भूमी आहे, ज्या ब्राझीलच्या उच्च भूमीने सर्वाधिक भाग व्यापलेला आहे. ब्राझीलच्या म्हणजे एक उच्च भूमीचा पार्ट काय बरं या ब्राझील मध्ये आहे. दुसरा जो पार्ट आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी, तर एक अजस्त्र कडा. अजस्त्र कडा कुठे आहे बरं? दिसला का नकाशामध्ये अजस्त्र कडा तुम्हाला? कुठे आहे? कोण कुठे आहे? दक्षिण अटलांटिक महासागराला लागून किनाऱ्यावर अजस्त्र कडा आहे. पाना. हा, पूर्व जो किनारा आहे ब्राझीलचा त्याला पूर्व किनारा म्हटला गेलेला आहे. आणि ह्या पूर्व किनाऱ्याला काय बरं? अजस्त्र कळा लागलेला आहे बेटा, अजस्त्र कळा. मग हा, नंतर आहे किनारी प्रदेश. ब्राझीलला दोन किनारी प्रदेश आहे म्हटलं चालते. एक उत्तर दिशेला आहे जिथं अमेझॉन नदी काय बरं समुद्राला मिळालेली आहे, तो आहे उत्तर किनारा. ब्राझीलचा कोणता किनारा? उत्तर किनारा. बरोबर आहे. आणि जो टर्निंग वाला भाग आहे त्याला आग्नेय भाग म्हटला गेलेला आहे. काय म्हटला गेला आहे? आग्नेय. आणि त्याच्यानंतर खालचा जो भाग आहे त्याला पूर्व किनारा म्हटला गेलेला आहे. काय म्हटला गेलेला आहे? पूर्व किनारा. असं ब्राझीलला सुद्धा किनारी प्रदेश लाभलेला आहे, लक्षात ठेवायचा. आपला किनारा किती आहे? भारताचा किनारा किती आहे? 7,400 किलोमीटर. किती आहे भारताचा किनारा माहिती आहे का तुम्हाला? किती आहे? आकडेवारी नंतर सांगणार वाटल्यास मी तुम्हाला
परफेक्टली आपल्याला जी कारण माझ्या पुस्तक नसल्यामुळे एकदम सांगता येणार नाही. 400 किंवा 500 आहे आणि ब्राझीलच्या काय बरं जवळपास म्हणजे 7,000 आहे आहे लक्षात ठेवा. आकडेवारी नंतर चांगलं वाटतं माझ्याकडे पुस्तक असल्यानंतर. असो पण हा किनारी प्रदेश ब्राझीलला लाभलेला आहे. त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आहे. मैदानी प्रदेश म्हणजे कोणता बरं? अमेझॉन नदीचा जो भाग आहे की नाही, अमेझॉन नदीचा भाग जो आहे तो मैदानी प्रदेश आहे. कोणता प्रदेश आहे? मैदानी प्रदेश आहे. अमेझॉन नदीच्या भागाचा हा मैदानी प्रदेश आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर द्वीपसमूह, द्वीपसमूह कुठे? महाराजा बेट. कोणता बरं? महाराजा बेट. ज्या ठिकाणी आलेला आहे, अमेझॉन नदी आलेली आहे तिच्या मुखाशी द्वीपसमूह तयार झालेला आहे, महाराजा बेटाचा तयार झालेला आहे तो महाराजा बेट. असे 5 भाग आहे. किती भाग आहे? 5 आहे. कोणकोणते आहे? ब्राझीलची उच्च भूमी म्हणजे उच्च भूमीचा भाग, पर्वती जो भाग आहे तो अजस्त्र कड्याचा भाग आहे, किनारी भाग आहे, मैदानी भाग आहे आणि द्वीप समूह असे 5 भाग त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. रचनेतील फरक आहे ना, तर आपण सांगू ना पहिल्यांदा काय बरं, भारताचे 5 भाग सांगितले, ब्राझीलचे 5 भाग सांगितले. बरोबर आहे. आपण एक या दो पॉइंट आपण कर सकते हैं. ठीक आहे. बाद में देखो, भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात, उलट ब्राझील मध्ये उंच पर्वत आढळत नाही. भारतामध्ये मला सांगा, जम्मू काश्मीरचा भाग घ्या. बरोबर आहे. जम्मू काश्मीरचा भाग घ्या, आसामचा घ्या, ते उंच असे पर्वत आहे. अरे उंच पर्वत त्या ठिकाणी उंच पर्वत आहे. आपण पाहतो केटू आपल्या हिमालयामध्ये भारतामध्ये सर्वात उंच प्रदेश आहे. तर लक्षात ठेवा काय आहे, उंच पर्वत आहे कशाचे, आपल्या भारतामध्ये हिमालयामध्ये खूप उंच पर्वत आहे. 11,000 हिमालयाची उंची, बृहद हिमालयाची उंची 6,000 मीटर आहे. किती आहे? 6,000 मीटर. आणि त्यांच्यामध्ये काय बरं, 11,000 पर्यंत उंची शिखर आहे लक्षात ठेवा. आपण जर सह्याद्रीचा विचार केला, सह्याद्री पर्वताचा मागच्या खालच्या भागाला डोडा बेट्टा वगैरे पर्वत आहे, निलगिरी पर्वत आहे, त्याची उंची पण भरपूर आहे. पण असे उंच पर्वत ब्राझीलमध्ये आढळत नाही. ब्राझील मध्ये साधारणतः उंच पर्वताची उंची जी आहे ती 3,000 मीटरच्या आसपास आहे. किती आहे उंची? 3,000 मीटरच्या आसपास आहे. म्हणजे भारतामध्ये जसे उंच पर्वत आढळते, बर्फाच्छादित पर्वत आढळते, बर्फानं आच्छादलेले पर्वत आहे भारतामध्ये, तसे पर्वत ब्राझीलमध्ये आपल्याला दिसत नाही. तसे तेवढे उंच पर्वत, बर्फाच्छादित पर्वत आपल्या ब्राझीलमध्ये, किंबहुना उंच असे पर्वत ब्राझीलमध्ये नाही, हा आपल्याला दुसरा पॉइंट घ्यायचा आहे. समजले? नेक्स्ट पॉइंट, भारताच्या उत्तर भागात हिमालयाच्या पर्वती प्रदेश आहे, भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहे. या ठिकाणी पर्वतीय प्रदेश घेतलेला आहे. काय भारताच्या उत्तर भागाला मी सांगितलं आता हिमालयामध्ये हिमालय हा पर्वतरांग आहे आणि भारताच्या दोन्ही भागाला काय आहे, एकी काय बरं पश्चिम घाट आहे एकीकडे, दुसरीकडे पूर्व घाट आहे, दोन्ही घाट आहे. आणि मध्यंतरी सुद्धा मध्यंतरी विचार केला आपण ना, तर सातपुडा पर्वत आहे, महादेव डोंगर पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे मध्यंतरी, ज्या ठिकाणी तापी नदी नर्मदा नदी वाहते त्या ठिकाणी सातपुडा पर्वताच्या रांगा आहे, विंध्य पर्वत आहे, महादेव डोंगर आहे लक्षात ठेवा,
तर अशा पर्वताच्या रांगा त्या ठिकाणी आहेत। अशा प्रकारच्या जवळपास विविध ठिकाणी भारताच्या पर्वतीय प्रदेश आहे, असा पर्वतीय प्रदेश मात्र आपल्या ब्राझील मध्ये आढळत नाही। फक्त एकतर काय बरं गियाना उच्चभूमीमध्ये थोडेसे पर्वत आहे, आणि नाहीतर ब्राझील उच्चभूमीमध्ये एका साईडलाच पर्वत आहे, बाकी मग काय बरं ढाल क्षेत्र आहे। ढाल क्षेत्र म्हणजे उताराचे क्षेत्र आहे असं आपल्याला ब्राझील मधली परिस्थिती दिसते आहे। नंतर बघा, मी परत पर्वताबद्दल मी बोललेला आहो की भारतामध्ये 7,000, 8,000, 11,000 पर्यंत उंच उंच पर्वत आहे, पण ब्राझील मध्ये जवळपास 3,000 वर पर्वत नाही आहे, 3,000 मीटर उंचीच्या वर पर्वत नाही आहे। फक्त काय बरं ब्राझील मध्ये काही ठिकाणी काय बरं 1,000 मीटर तर काही ठिकाणी 2,000 मीटर उंच पर्वत आहे, उंच भाग आहे 1,000 ते 2,000 मीटर आहे। हा एखादा पर्वत 3,000 पर्यंत गेलेला आहे, मला त्याचे नाव सांगता येणार नाही या ठिकाणी, लक्षात ठेवा। बाकी काय बरं 1,000 ते 2,000 मीटर पर्यंत उंचीचे पर्वत आहेत, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। आता भारतामध्ये पुन्हा एक गोष्ट आहे, भारतामध्ये जो आहे वेगवेगळे प्रकार आहे, तर भारतामध्ये काय लक्षात ठेवा, थर जे वाळवंट आहे ज्याला भारतीय महावाळवंट म्हणतो, ज्याला आपण राजस्थान म्हणतो, काय म्हणतो, राजस्थान रेगिस्तान म्हणतो, लक्षात ठेवा राजस्थान किंवा रेगिस्तान म्हणतो, असं भारतामध्ये वाळवंट आहे। आहे का नाही भारतामध्ये वाळवंट, लक्षात ठेवा भारतामध्ये वाळवंट आहे, परंतु परंतु ब्राझील मध्ये वाळवंट वाळवंटी प्रदेश नाही, ब्राझील मध्ये वाळवंटी प्रदेश नाही, लक्षात भारतामध्ये वाळवंटी प्रदेश आहे, ब्राझील मध्ये वाळवंटी प्रदेश मात्र नाही, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, लक्षात ठेवा। प्राथमिक रचनेत फरक काय सांगता येईल, ब्राझील मध्ये वाळवंटी प्रदेश नाही, भारतामध्ये वाळवंटी प्रदेश आहे असं आपल्याला म्हणता येईल। बघा आपल्या हा भारतामध्ये बघा, लक्षात ठेवा भारतामध्ये काय बरं आपण मैदानी प्रदेशाचा विचार केला तर राजस्थान पासून, चेतन बाबा थोडासा माईक वापस करतो, हा तर काय बरं भारतामध्ये जर विचार केला आपण तर राजस्थान पाहिला तुम्ही नकाशामध्ये दिसला राजस्थान, हा राजस्थान आहे, पंजाब हरियाणाचा प्रदेश आहे, दिल्ली आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, आणि खालच्या भागाला पश्चिम बंगाल आहे, तिकडे आसाम आहे, या सर्व भागाला एक मैदानी प्रदेश बनलेला आहे आणि तो फक्त उत्तरेला आहे। मैदानी प्रदेश कुठे आहे, फक्त उत्तरेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, भारताच्या उत्तरेला मैदानी प्रदेश आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे। परंतु परंतु ब्राझील मध्ये असं मैदानी विस्तीर्ण असं मैदानी प्रदेश आढळत नाही आणि असं सुपीक असं प्रदेश आढळत नाही। भारताचा जो मैदानी प्रदेश आहे कसा आहे, विस्तीर्ण आहे, सपाट आहे, सुपीक आहे, लक्षात ठेवा। पण ब्राझीलचा मैदानी प्रदेश असं विस्तीर्ण प्रकारचं सपाट मध्ये नाही आहे, सुपीक नाही, कारण यासाठी की त्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश आहे, सुपीक नाही, लक्षात ठेवा। भारताचे मैदान दाट वस्तीचं आहे तसं ब्राझीलचं मैदान दाट वस्तीचं नाही, हे तेवढं लक्षात घेण्यासारखं आहे। म्हणजे भारतामध्ये विस्तीर्ण मैदान आहे आणि ब्राझीलमध्ये तेवढं विस्तीर्ण मैदान नाही, गंगेचे खोरं विस्तीर्ण मैदान आहे, एक विस्तीर्ण मैदान म्हणून आपल्याला गणले जाते आहे, थोडस लक्षात घ्यायचं आहे। परत काय बरं एक भारतामध्ये ज्या खाड्या आहे, खाड्या भारताच्या आणि सागराच्या काय बरं उतार असा तीव्र नाही आहे, असा एक मंद उतार आहे, लक्षात ठेवा। हा जो उतार आहे हा मंद आहे आणि हा सागर आहे समतल, जेव्हा भरती ओढ येते तेव्हा भरतीचं पाणी काय बरं
या भूमीवर घुसते आतमध्ये, आतमध्ये म्हणजे भूमी भूपृष्ठावर जाते, या भूपृष्ठावर हा सागर काय करतो, असा अतिक्रमण करतो आणि ओहोटी अधिकार निघून जातो. बरोबर. तर त्या ठिकाणी काय होतं, ह्या भूपृष्ठावर समजा खोलगट भाग असेल तर ह्या भरतीचं पाणी या काय बरं या खोलगट भागामध्ये पाणी साचते, कारण बाकीचं पाणी काय बरं उर्वरित निघून जातो, पण हा पाणी मात्र खोलगट भागामध्ये अडकून राहतो. असा हा जो पाणी साचतो त्याला आम्ही पच्छजल म्हणतो. काय म्हणतो आपण? पच्छजल म्हणतो आपण त्याला. याला बॅक वॉटर म्हणतात. काय म्हणतात? बॅक वॉटर. पण ब्राझीलमध्ये काय बरं तीव्र उतार असल्यामुळे काय बरं नद्या सरकण येते आणि चालल्या जाते. बरोबर आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचे भरती ओहोटीचं बॅक वॉटर पच्छजल मात्र त्या ठिकाणी येत नाही, तीव्र उतार असल्यामुळे, त्या ठिकाणी तीव्र उतार असल्यामुळे येत नाही, किंवा पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे हा बॅक वॉटर त्या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. पच्छजल भारतामध्ये आपल्याला आढळतं. हा एक रचनेमधला फरक आहे, लक्षात ठेवायचा आहे. नंतर बघा, लक्षात ठेवा कि ब्राझीलमध्ये पर्वत जे आहे, एक ब्राझीलचा अजस्त्र कडा जो आहे तो एका साईडला आहे, एका बाजूला आहे. पण भारताची जर सीमा पाहिली, सर्व सीमा पाहिल्या, तर पर्वताच्या बनल्या आहे आणि पर्वताच्या मध्ये जो लावार साचलेला आहे त्याच्याने मैदान बनलेला आहे, उच्चभूमी बनलेली. म्हणजे भारताच्या सगळ्या सीमा, सर्व सीमाना आपल्याला काय बरं पर्वत आढळत. विचार करा, जम्मू काश्मीर ते एकदम आसाम पर्यंत पर्वत हिमालय पसरलेला आहे. बरोबर. आसाम तिकडे त्रिपुरा वगैरे पसरलेला, नागा गारो खासी जैतिया टेकड्या आहे. मधामध्ये सुद्धा काय बरं आपल्याला काय बरं सातपुडा अरवली विंध्य पर्वत आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. इकडे आपल्या मुंबईकडच्या भागाला म्हणजे पश्चिम किनारपट्टी आपण पाहिलं तर सह्याद्री पर्वत दिसेल. इकडे जर पाहिलं पूर्वेकडे तर पूर्व घाट आपल्याला दिसेल. आणि हा जो लावारस मधल्या भागामध्ये आलेला आहे तो मधल्या भागामध्ये काय बरं पठारी प्रदेश तयार झालेला आहे किंवा मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की भारताची जी भूमी आहे ती पर्वत कड्यांनी अंकित झाली. ब्राझीलची जी भूमी आहे अशा प्रकारच्या पर्वत कड्यांनी अंकित झालेली नाही, हे मात्र विशेष आपल्याला सांगावं लागते या ठिकाणी. समजलं का? आपण याची रिव्हिजन घेऊया. चला, भारतामध्ये किती आहे भाग? पाच भाग आहे. आपण ते पाहिले आहे, उत्तरेकडचा पर्वतीय भाग, मग मैदानी भाग, मग आपण पाहिलेला आहे पठारी भाग, द्विकल्पाचा भाग आपण म्हटला आहे. नंतर काय बरं आपण सह्याद्री पर्वत आणि म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट पाहिलेला आहे, किनारपट्टी पाहिली आहे आणि नंतर बेटे पाहिलेली आहे. अशी वरून सरळ पाचही भाग आपल्याकडे आले. नंतर विचार केला आपण ब्राझीलचे पाच भाग कोणते, तर ब्राझीलचा आपण पाहिला होता ज्या उच्चभूमी पाहिली होती, अजस्त्र कडा पाहिला होता, किनारी प्रदेश पाहिला होता, थोडासा मैदानी प्रदेश आणि द्वीप समूह असे पाच भाग याची सुद्धा पाहिलेले होते. नंतर आपण पाहिला होता की भारतामध्ये खूप उंच पर्वत आहे, ब्राझीलमध्ये उंच पर्वत नाही. मग आपण काय बरं पाहिलं होतं, हाँ किती आहे रे तो, 3,000 काहीतरी आहे ना समथिंग, किती आहे? हाँ मी म्हटलं ना कि हाईट जास्तीत जास्त किती आहे, 3,000 पर्यंत, 3,014 मीटर उंचीचा काय नाव आहे? हाँ हा जो नाव आहे हा सर्वात उंच काय बरं पर्वतीय प्रदेश पर्वत भाग शिखर आहे. आपल्यामध्ये पाच केटूची उंची किती आहे बेटा? केटूची जवळपास 11,000 आहे केटूची उंची. आपण जर पाहिलं केटूची उंची काय बरं 11,000 आसपास आहे. म्हणजे काय बरं भारतामध्ये 11,000 पर्यंत उंच शिखर आहे, परंतु
हा जो नेपलीना जो है शिखर ब्राजील मधला तो फक्त 3014 मीटर उंचीचा आहे। आपल्या हिमालयाची उंची जी आहे ती 6000 मीटर पर्यंत आहे, मग एवढी उंची सुद्धा नाही। पुन्हा मी सांगितलं तुम्हाला की भारतामध्ये बर्फाच्छादित आहे, काय बर्फाने आच्छादलेले शिखर आहे, त्या ठिकाणी निव्वळ थंडी पडते, बर्फ पडते, 12 महिने बर्फ राहतो असे शिखर आहे, पण ब्राझील मध्ये बर्फाच्छादित शिखर नाही हे विशेषतः आपण सांगितलेलं आहे, फरक सांगितलेला आहे। नंतर आपण वाळवंटाचा भाग घेतलेला आहे, भारतामध्ये वाळवंट आहे, ब्राझील मध्ये वाळवंट नाही आहे, कोणते आहे त्याबद्दल थोडंसं आपण बोललेलो आहोत। भारतामध्ये गंगा नदीचे विस्तीर्ण पठार आहे, विस्तीर्ण असा मैदानी प्रदेश आहे, ब्राझील मध्ये असा विस्तीर्ण मैदानी प्रदेश नाही, तुटक आहे, काही काही नद्याच्या तुटक तुटक काय बरं, ब्राझील मध्ये पठार आहे, मैदानी प्रदेश आहे, आपण पाहिलेला आहे। शिवाय काय बरं या ठिकाणी काय बरं आपण पच्छजलाचा विचार केला होता की भारतामध्ये पच्छजल आहे, ब्राझील मध्ये पच्छजल येत नाही, बरोबर आहे। पुन्हा परत बघा आपण विचार केला तर भारतामध्ये काय बरं नद्यांनी केलेले त्रिभुज प्रदेश आहे, नवीन पॉइंट सांगतो तुम्हाला, भारताने नद्यांच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश आहे पण ब्राझील मध्ये त्रिभुज प्रदेश नाही, बरोबर आहे, ब्राझील मध्ये त्रिभुज प्रदेश नाही, लक्षात ठेवा। ब्राझील आपली भारताची भूमी काय बरं सगळीकडे पर्वतीय पर्वतानी काय बरं बॉर्डर आहे, बॉर्डरवर सर्व पर्वत आहे, पश्चिम घाट घ्या बॉर्डरवर आहे, पूर्व घाट घ्या बॉर्डरवर आहे, हिमालय घ्या बॉर्डरवर आहे, बरोबर आहे। पण म्हणजे काय बरं भारत हा पर्वतात पर्वत कड्यांनी वेढलेली भूमी आहे, त्याच्यामध्ये लावारस काय झालेला आलेला आहे आणि मैदानी प्रदेश बनलेला आहे, बरोबर आहे। पण मात्र लक्षात ठेवा अशा प्रकारची बॉर्डरला काय बरं उच्चभूमी ब्राझील मध्ये नाही, आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत, बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन सांगा। नंतरचा क्वेश्चन वाचा, काय म्हटलं भारतामध्ये हा बरोबर, ब्राझील मध्ये नद्या शुद्ध आहे, ब्राझील मध्ये साधारण नद्या कशा आहे शुद्ध आहे, हो गया। तो प्रश्न आहे भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबद्दल आपल्याला बोलायचं। ब्राझील मध्ये नद्या प्रदूषित नाही असं का बरं म्हटलं गेलेलं आहे, मी का बरं म्हटलं असं, तर याला आ पाण्याचा जास्त प्रवाह, जास्त प्रवाह आहे, उतार जास्त आहे, शिवाय काय बरं आपण अमेझॉन नदीचा विचार केला तर तिथे मानव वस्तीसाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे त्या ठिकाणी मानवाच्या वस्त्या नाहीत, मानवाच्या वस्त्या अत्यल्प आहे, आदिवासी लोकांचे आहे, कारखाने नाहीत, शेती नाहीत, बरोबर आहे। तर घनदाट अरण्य आहे आणि नदी आहे, आपल्या पुस्तकामध्ये चित्र दिलेलं आहे, बघा किती घनदाट अरण्य आहे, त्या ठिकाणी किर्र असं अरण्य आहे, मानवाच्या वस्त्या त्या ठिकाणी नाही, कारखाने नाहीत आणि म्हणून प्रदूषण होण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नाही, म्हणून तिथलं हवा जे आहे, सॉरी हवा म्हणतो का, तिथलं जे हवा आहे त्याला जगाची फुफ्फुसे म्हणतात, बघा लक्षात ठेवा इतकी शुद्ध हवा आहे, तिथे नद्या ज्या आहे त्या सुद्धा शुद्ध आहे, पण भारतामध्ये काय झालेलं आहे गंगा नदी घ्या यमुना नदी घ्या या नद्याच्या तीरावर मोठ मोठी शहर वसलेली आहे, या नद्याच्या तीरावर मोठ मोठी कारखाने वसलेली आहे, या नद्याच्या तीरावर चांगली सुपीक शेती होते आहे, लोकसंख्या या भागामध्ये दाट आहे आणि या सर्व सर्व गोष्टीमुळे कारखाना सुपीक शेती
मोठमोठ्या वस्त्या, शहरे, दाट लोकसंख्या आणि एवढेच नव्हे तर भारतातील तीर्थक्षेत्र, काय म्हटलं मी, तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र, गंगा नदी पवित्र नदी मानल्या जाते आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून काय बरं, मोठमोठी तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे भारतातील नद्यांचं पाणी प्रदूषित झालेलं आहे. प्रदूषणाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे, आलेलं आहे. बरोबर आहे. आता मग आपल्याला काय करता येईल, समजा मोठी शहर आहे, आता आपलं नागपूर शहर घ्या, बरोबर आहे. नागपूर शहरामध्ये नाग नदी आहे आणि नाग नदी बाराही महिने वाहते आहे, पण पाणी कसं आहे बरं, काळं पाणी आहे, काळं. साधे मासे सुद्धा, जलचर प्राणी सुद्धा त्याच्यात राहू शकत नाही, एवढं अशुद्ध पाणी आहे ते नाग नदीचं. बरोबर आहे ना. मग हा जर पाणी नदीला आपण सोडलं किंवा समुद्राला सोडलं किंवा समोरच्या नदीला, मोठ्या नदीला सोडलं, तर मोठी नदी शुद्ध राहील का? मग याला काय करावं लागेल, काय करावं लागेल या पाण्याला मग? हा, शुद्ध करावं लागेल. जेवढं होईल तेवढं शुद्ध करावं लागेल. म्हणजे नागपूरचं जे पाणी आहे त्या नाग नदीला सोडल्या गेलेला आहे. कुठेतरी शहराच्या बाहेर जेव्हा नदी निघते तेव्हा त्यावर पाण्यावर प्रक्रिया करावी लागेल, त्या सांड पाण्यावर प्रक्रिया करावी लागेल आणि नंतरच ते पाणी समोर सोडल्या सोडावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, बाकी ज्या नद्या आहेत याच प्रक्रियेतून जावं लागेल. काय बरं, शहराचं जे सांडपाणी आहे त्याच्यावर काय बरं, त्या पाण्याला शुद्धीकरण करावं लागेल आणि नंतरच ते पाणी समोरच्या पात्रामध्ये प्रवाहासाठी सोडावं लागेल. म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करणं हा एक मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करायला पाहिजे ही एक उपाययोजना आपल्या ठिकाणी आहे. दुसरी कारखान्याची गोष्ट केली मी. मी कारखान्याबद्दल बोललो की नदीच्या तीरावर कारखाने मोठमोठे, बरोबर आहे. आणि कारखान्यातून काय निघत, राख निघत, अनेक प्रकारचे केमिकल निघत, अनेक प्रकारचे काय बरं, केमिकल्स निघत, अनेक प्रकारचे पॉयजनस गोष्टी त्याच्यामध्ये मिसळलेल्या असतात. मग ह्या कारखान्यातलं जे पाणी असं केमिकल मिसळलेलं, राख मिसळलेलं, अनेक प्रकारच्या पॉयजनस गोष्टी मिसळलेलं पाणी जर आपण नदीला सोडलं तर नदी शुद्ध राहील का अशुद्ध होईल? अशुद्ध होईल. नद्या कशा होईल? अशुद्ध. मग या नद्याला शुद्ध करण्यासाठी आवश्यक आहे ना, तर आवश्यक आहे कारखान्याचं पाण्यावर प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक झालेलं. बरोबर आहे. काय करावं लागेल, कारखान्याच्या पाण्यावर प्रक्रिया आपल्याला करावं लागेल. म्हणजे कारखान्याचे पाणी शुद्ध करावं लागेल आणि हे शुद्ध केलेलं पाणी समोर जाऊ द्यावं लागेल, ही तेवढीच गोष्ट आहे लक्षात. तिसरा पॉइंट बोलतो मी की नद्याच्या तीरावर फार मोठे काय बरं, प्रेक्षणीय स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे. बरोबर आहे ना, आहे की नाही? नद्याच्या तीरावर फार मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे किंवा धार्मिक स्थळ आहे. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी कचरा होईल, आहे की नाही? बरोबर आहे की नाही, आहे की नाही? कचरा होईल. मग अशा ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे किंवा प्रेक्षणीय स्थळ आहे किंवा सागर ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहे नद्याच्या किनाऱ्यावर, त्या ठिकाणी काय बरं, या लोकांकडून यात्रेकडे यात्रेकरू आहे किंवा पर्यटक आहे यांच्याकडून कचरा होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. याची काळजी घेणं काय बरं, अत्यंत महत्वाचं आहे. यांच्याकडून कचरा होणार नाही याची काळजी घेणं आपल्याला अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी जे यात्रेकरू आहे किंवा
पर्यटक आहे त्यांना विशेष सूचना द्यावं लागेल आणि विशेष सोयी सुद्धा करावं लागेल. कचरा इथे टाका, इतर टाकू नये. यात्राच्या दरम्यान काय बरं कचरा उचलणार लोक सुद्धा ठेवावं लागेल. सगळे बरोबर आहे, जेणेकरून हा जो कचरा आहे हा नदीमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला, लक्षात ठेवा. बरोबर आहे. शिवाय लोकांमध्ये जागृती करावं लागेल. लोकांमध्ये काय करावं लागेल? जागृती करावं लागेल. लोकांना सूचना द्यावं लागेल की नदीमध्ये कचरा टाकल्याने काय होते, नदीमध्ये कचरा टाकल्याने काय होते, नदीला प्रदूषित केल्याने काय होते, हे लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. बघा खेड्यामध्ये आपण पाहतो की गुरे गुरे धुणं, धुणं धुणं, लोकांच्या आंघोळ करणं, अशा प्रकारचे प्रदूषण होतात. शिवाय बऱ्याच आपल्या संस्कृतीमध्ये मृत माणसाला सुद्धा काय बरं त्या ठिकाणी नदीच्या पात्रात जाळल्या जाते. बरोबर आहे. याला काय थोडस बंधने घालायला पाहिजे, बंधने घालावं लागेल. याला काय करावं लागेल? बंधने कुठेतरी घालावं लागेल. आतापर्यंत धुणं धुण्याला मनाई नाही केली आहे, आतापर्यंत आंघोळ करायला मनाई नाही केली आहे, आतापर्यंत काय बरं मशात म्हणजे काय बरं प्रेत जाळायला मनाई केलेली नाहीये, आणि त्यामुळे सुद्धा काय बरं नदीचे पाणी काय बरं प्रदूषित होत आहे. या गोष्टीला आपल्याला कुठेतरी निर्बंध घालावा लागेल, जनजागृती करावी लागेल, आणि तेव्हाच काय बरं नद्या शुद्धीकरण पॉसिबल आहे. का काय बरं 3 पॉईंट महत्वाचे. कोणते 3 पॉईंट लक्षात ठेवा? चेतन बाबा माईक थोडासा ऑफ कर, किरकिर आवाज येतो फक्त चेतनचा. हा तर बघा 2-4 गोष्टी महत्वाच्या आहे मी सांगितल्या. पहिली जी गोष्ट सांगितली नद्या काठी काय बरं मोठमोठी शहर आहे, सांडपाणी वाहणार आहे, त्याला काय बरं शुद्ध करावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी सांगितली नद्याच्या किनाऱ्यावर मोठमोठी कारखाने आहे, त्याचं पाणी सुद्धा नदीमध्ये प्रदूषित करते आहे. बरोबर आहे. त्याला सुद्धा कंट्रोल करावं लागेल, शुद्ध करावं लागेल. तिसरी गोष्ट सांगितली की नद्याच्या किनाऱ्यावर मोठमोठी यात्रा प्रेक्षणीय स्थळे आहेत, यात्रा भरतात. बरोबर आहे. त्यामुळे सुद्धा प्रदूषण होते आहे नद्यामध्ये, त्याला सुद्धा कुठेतरी कंट्रोल करावं लागेल. आणि चौथी गोष्ट मी सांगितली की नद्यावर नद्याच्या काठी आंघोळ करणे, धुणे धुणे, गुरे धुणे, प्रेत जाळणे यासारख्या सुद्धा गोष्टी केल्या जातात. या गोष्टीवर कुठेतरी प्रतिबंध आणावं लागेल आणि नद्याला भारतीय नद्याला शुद्ध करावं लागेल असं मला वाटते, असं मला वाटते आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न घेता येणार नाही बेटा, कारण काय बरं व्हिडिओ म्हणजे आपला जो आहे क्लास खूप मोठा होईल. आपण या ठिकाणी थांबावं असं मला वाटते. थांबायचं, 1 तास झालेला आहे. बरोबर आहे. तर चला व्हिडिओ कोणी कोणी पाहिला तर माझ्याला सांगा बरं तू. यापेक्षा समजेल असतो व्हिडिओ आहे, ऍक्च्युली ग्राफवर नकाशावर सांगितलेला आहे मी तो. थोडीशी मेहनत घेणं आपलं काम आहे. कोणी कोणी पाहिला बरं व्हिडिओ सांगा बरं. सिर्फ तोंड देखा था उसका, बराबर आहे, पुरा नाही देखा था. हा बोल, पुरा देखा. पूछूंगा ना क्यों रही. तो नेक्स्ट क्वेश्चन उसमें डील किया होगा. हाँ चलो ठीक है, कोई बात नहीं. कल का जो अपन क्लास लेंगे ना उसमें आपको ही क्वेश्चन पूछूंगा, मैं पूछूंगा आपको जवाब देना है. एक्सप्लेनेशन मैं बाद में करूंगा. ठीक है. चलो सब रेडी रहो और वीडियो देखने की कोशिश करो, देखो थोड़ा समय निकालो. बहुत अच्छे से पढ़ाया है और ज्योग्राफी का कोर्स इधर में बहुत सारा हो जाएगा तो अच्छा होगा. लेकिन अपनी जो संख्या है वो बढ़ाओ, सिर्फ 14 स्टूडेंट ज्वाइन है यहाँ 20 में से. बराबर है. एक स्टूडेंट डमी है और अभी अभी रिक्वेस्ट कर रहा. कौन कर रहा है बाबा रिक्वेस्ट?